पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने संग्राम देशमुख यांच्या नावाची घोषणा केली आहे। देशमुख हे सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत। पुणे पदवीधर मतदार संघाची जागा आपल्याकडेच राखण्यासाठी भाजपकडून यंत्रणा कामाला लागली आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग चालू होण्यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली होती। त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे त्याला ब्रेक बसला होता, मात्र आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी पक्षाच्या वतीने सुरू झाली आहे। गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठवणार आहेत। यापूर्वी 2 वेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, मात्र मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यामुळे त्यांचा वारसदार ठरवताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सांगली भाजपचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती। माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत। त्यांचा सातारा जिल्ह्यात साखर कारखाना आहे, त्यामुळे पदवीधरची उमेदवारी आपल्यालाच मिळेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते। पुणे भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती। संघ परिवारातील उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते। तर मावळातील रवींद्र भेगडे यांनी सर्वाधिक नोंदणी करून आपलीही जोरदार तयारी केली होती। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याही नावाची चर्चा गेल्या 2 दिवसातून सुरू झाली होती, मात्र या सर्वांवर मात करत संग्राम देशमुख यांनी उमेदवारी मिळवली आहे।